नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हिरव्या तंबाट्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या, रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आता याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मी हे जे आता बारीक तुकडे करून घेणार आहे। तंबाटी बघा, मी कापून घेतलेले आहेत आणि जेवढं निघेल तेवढं त्याचं बी काढलेलं आहे आणि अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहेत। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। एक चमचा तेल टाकलेलं आहे, तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडून देऊया। मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे। एक चमचा जिरे थोडं जास्त टाकायचं, म्हणजे त्याची चव छान अशी येते। दोन चिमूट हिंग पावडर, कढीपत्ता आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा, असा मोठा मोठा कापला, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही। हे सगळं मी चॉपरला कापलेलं आहे बघा। कांदा आपण आता हा चांगला भाजून घेऊया, मीडियम गॅस आहे। कांदा बघा अशा पद्धतीत भाजला आहे। आता ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि एक गड्डी लसूण असं मी कुटून घेतलेलं आहे, असं मोठं मोठं, त्यामुळे काय होतं चव छान येते। तर ह्याला पण आपण एक मिनिटभर मीडियम गॅसवर परतून घेऊया। मीडियम गॅसवर बघा परतून घेतलेलं आहे। आता गॅस थोडासा बारीक करते। आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद हलवून घेऊया। आपली घरची हळद आहे बघा, मी तीन प्रकारच्या हळदी कशा बनवायच्या टाकल्या बघा, किती थोडीमध्ये किती कलर आला आहे बघा चांगला। आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकूया। मिरची पावडर, ही फक्त मिरची पावडर आहे, तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, मिक्स करून घेऊया। आणि एक चमचा धने पावडर हलवून घेऊया। मसाले टाकल्यानंतर बघा परतून घेतले, गॅस आपला अजून पण बारीकच आहे। कधी पण मसाले टाकताना गॅस बारीक करायचा, चव्यानुसार मीठ टाकायचं, हलवून घेऊया। आणि त्याच्यामध्ये ही तंबाटी टाकायची बारीक आपण घेतलेलं। आता हे परतून घेऊया, गॅस मिडियम करायचा। परतून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकायचं। एक ते दीड चमचा जरी टाकलं तरी चालेल, भाजून मोठं मोठं कुटलं आहे, जास्त बारीक असं कुटायचं नाही आहे। हलवते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचे आहे बघा। तर एवढा खडा घेतलेला आहे, हा बिनकेमिकल गूळ आहे। हे मिक्स करूया। मिक्स करून घेतलेला आहे। थोडी तुम्ही गुळाच्या जागी साखर जरी टाकली तरी चालेल। आता गॅस बारीक करायचा। बारीक गॅसवर आपण ह्याला 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। जर तुमची कढई जर पातळ असेल तर तुम्ही एकदा बघा, बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं तर 10 मिनिटं झाली असतील। आता आपण हलवू, एकदा सुद्धा बघा मी हलवलेलं नाही आहे, आपण हे हलवून घेऊया। बघा किती सॉफ्ट आणि मस्त झालेलं आहे, तशा पद्धतीत बघा तंबाटी शिजतात। लय वेळ पण लागत नाही, झटपट रेसिपी। जर तुम्हाला कच्च्या तंबाट्यापासून अजून काय रेसिपी जर पाहिजे असेल ना तर तुम्ही कमेंट करून सांगा। तर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि हलवून घेऊया। मस्त लागते, एक नंबर चवीला लागते। अशा पद्धतीने झटपट अशी करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।